नमस्कार, होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डोंगरगाव वाडी लोणावळा या ठिकाणी राहणाऱ्या ऋतुजा संजय केदारी या बहिणींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. भेटूया केदारी कुटुंबाला. नमस्कार. मी हिमालयाच्या पर्वतात बर्फाच्या राशी संजय नावाचं नाव घेते. होम मिनिस्टरच्या दिवशी आता सगळ्यांची ओळख करून द्या. हे सासूबाई, हे मिस्टर नमस्कार, हे सासरे नमस्कार, हे माझे वडील नमस्कार, ही आई नमस्कार, ही ननन नमस्कार, आणि ही ननन, हे मागची ननन, हे दीर नमस्कार, ते दीर आहेत, हे भाऊ आहे नमस्कार, ते बाबा आहेत नमस्कार, हे ननंद आहे, ती बहीण आहे सखी, ही जाव आहे, ती आत्या आहे, ते मागे सासू आहे, आत्याचा मुलगा जाव, नंदीच्या मुली, मामी आणि या सगळ्या मावश्या इथल्या. कळलं मला, कळलं. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. नमस्कार. कसं गेलं हो बालपण? आनंदात गेलं. एकदम आनंदात. कुठे होता तुम्ही राहायला? ओळकावाडी. माहेरचं नाव काय? ऋतुजा सुरेश मानकर. बाबा काय करायचं? किराणा मालाचं दुकान आहे आमचं. तुमचं? व्हेरी गुड. मग आई काय तुम्हाला डाळ आणायला पाठवायची? इथून किती लांब आहे? 10 मिनिटं लागतात. 10 मिनिट. तुमचं बालपण इथलंच? इथलंच. तुमच्या घरी कोण कोण? माझे पप्पा, मम्मी, बहीण. आणि काय करायचे आई बाबा? आई बाबा माळी काम करतात. माळी काम करतात. तिकडेच बालपण गेलं. बरं. कसं वाटतं तुम्हाला आज? खुश आहात? छान वाटतं. म्हणजे मला सांगा, लग्नापूर्वी छान होतं की आता छान आहे? आता छान वाटतं. आता छान वाटतं. पण लग्नानंतर काय बंधनं वगैरे येतात का? येतात थोडीफार. काय येतात, कशा प्रकारचे येतात? म्हणजे इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. आता पण मला सांगा, मग इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको सांगितलं की तुम्ही ऐकता? बरोबर केलं. हो केलं. लग्न वयाच्या किती वर्षी झालं तुमचं? 24 वर्ष. 24 वर्ष आई बाबा इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको सांगत होते, तेव्हा काय करायचे? ऐकलं, त्यांचं पण ऐकलं. ऐकलं मग तरी मला सांगा, इकडे कसे काय गेले? कसं काय? पण कुठे बघितलं एकमेकांना? कॉलेजमध्ये 11वीपासून M.Com पर्यंत सोबत होतो. पण काय तसं म्हणजे 12वीनंतर 11वी 12वी काय नाही, फक्त अभ्यास. नंतर FY ला गेले, कॉमन फ्रेंड वगैरे ओळख झाली. आणि तसे पण रिलेटिव्ह आहे आमचे. बर. हां, त्यामुळे ओळखत होतो आधीपासून. पण काय झालं, कसं काय? म्हणजे इथे फ्रेंड, माझे फ्रेंड कॉमन फ्रेंड होते. बरोबर. म्हणजे हिला काय माहितीच नाही म्हणजे, पण मला ही आवडायची. कशी? म्हणजे कॉमन फ्रेंड होते ना, तर मी हिला बघितलं होतं. पण हिने कधी बघितलं होतं? कॉलेजमध्ये असताना. कॉलेजमध्ये. अच्छा. तुम्ही काय असा विषय काढला नव्हता? विषय काय काढला नाही, फक्त तुम्ही बघत होते. तुमच्या आवडली असं तिला बघित, म्हणजे फ्रेंड मध्ये बघितलं तेव्हा आवडली तुम्हाला? मग नंतर कॉलेज जसं जसं होत गेलं, मग तसं मग मित्राची काय डेअरिंग नाही झाली. नाही नाही. कशी? पण कॉन्टॅक्ट पण काय असं इथे आता बोलतच नाही. आता डेअरिंग काय हो, काय झालं? हे कॉलेजमध्ये होते, मी म्हणजे समोर कधीच विचारलं नाही. तसे मग नंतर कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांना माझा माहीत नव्हता. आणि म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मागायचे, ह्यांची एवढी हिंमत नव्हती. नाही नाही, मला सांगा, हिंमत नव्हती म्हणजे तुमचा दरारा होता काय? म्हणजे असं फ्रेंड म्हणजे बोलणार नाही मी वगैरे कधी, म्हणजे असं विचारलं वगैरे, तर त्यांना असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी मग नंतर मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मग म्हणजे ओळखत होते म्हणून ऍक्सेप्ट केलं. मग नंतर मग मला त्यांनी असंच फ्रेंड म्हणून बोलले. बोलल्यानंतर मग विचारलं, तुला मी आवडतो का वगैरे. असं कधी विचारलं? हे M.Com ला गेले आणि मी TY ला होते तेव्हा. तेव्हा कुठे? FB वरच विचारलं. असं टाइप म्हणजे डायरेक्ट नाही विचारलं? नाही. मग तुम्ही काय म्हणालात? मी असं म्हणजे लगेच हो नाही बोलले, असेच फ्रेंड म्हणून, ऍज अ फ्रेंड म्हणून बोलत राहिले. तरी बोलत होता? हो, म्हणजे असं हो नव्हतं. पण मग सगळ्या ज्या दिवशी त्यांनी तुम्हाला हे विचारलं टाईप करून, त्याच्यानंतर तुम्ही दोघे एकमेकांना भेटले होते? भेटत म्हणजे रोजच आम्ही भेटत होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा यांच्या समोर आलात तेव्हा काय झालं?
समोर म्हणजे असं मी काय असं दाखवलं नाही की म्हणजे मैत्रिणींसमोर की ह्यांनी मला विचारलं, कुणाला सांगितलं नाही, अजून हो नाही बोललो कसं बरं वाटलं म्हणजे असं दाखवलं नाही की मी म्हणजे काहीच रिएक्शन ह्यांना दिली नाही, जस्ट फ्रेंड म्हणून. टेन्शन नाही आलं? टेन्शन आलं तसं, पण आता काय बोललीच नाही, मग जस्ट आपलं फ्रेंड सारखं बोलत राहिलो. मग नंतर कॉलेज ओवर झालं, मग मी डिप्लोमा केला होता बँकिंगचा, त्यासाठी माझं मी पुण्याला गेलो. मग हिला एकदा परत विचारलं येते का पुण्याला? पुण्याला नाही, म्हणजे विचारलं की मी तुझा खूप प्रेम करतो, तू असं डायरेक्ट म्हणजे कसं हे कुठून आलं बळ एवढं काय हो तुम्हाला डायरेक्ट विचारलं त्यांनी कुठे बीवर ते सुद्धा डायरेक्ट नाही बोलली. म्हणजे चांगली ओळख झाली ना, आणि मग नंतर मग बोलता बोलता मग मी हो बोलले त्यांना. असं म्हणजे मग पुण्याला गेले? नाही, मग माझा कोर्स झाला, मग मी तिकडे रत्नागिरी विचारलं. मी हिला बोललो असं असं, नाही डायरेक्ट विचारलं, हिला मी पहिला प्रपोज केला. कसं काय त्यांनी म्हणजे मला मागणी यायला लागली, मी प्रत्येक रिजेक्ट करत होते. तर मग घरचे म्हणजे मी ह्यांना सांगितलं, मी म्हणजे चांगली चांगली स्थळ हे करते, तुमचं काय आहे नक्की? तर नंतर मग ह्यांनी चिपळूनलं होते, मग पप्पांना पाठवलं तुमच्या घरी. हा, ते आले आणि नंतर मग चिपळून माझ्या वाटल्यानं वाटलं चिपळूनला आम्ही जा शिफ्ट होईल ना, तर लोणावळाचा आणि त्याचा खूप डिस्टन्स आहे ना, ते बोलले आम्ही एवढ्या लांब मुलीला नाही देणार. मग तेव्हा ते रिजेक्ट झालं. मग ह्यांना मी म्हणले की जाऊन दे विषय द्या सोडून असं सांगितलं. म्हणजे मला माहिती होतं हे इकडे येणार आहे म्हणून. मग त्यांनी तिकडला जॉबच डायरेक्ट सोडून आले इकडं. मग परत आले, मग नंतर मग म्हणजे तशी मागणी मला येतच होते, रिजेक्ट करत होते. मग नंतर मग परत मग हे बोलले आता मी इकडे आलोय तो परत घरच्यांना पाठवतो. मग घरच्यांना पाठवलं, मग माझ्या घरचे बोलले बघूया पत्रिका वगैरे अगोदर. बरोबर, पत्रिका नाही जुळली आमची. परत प्रॉब्लेम मला, म्हणजे मला मंगळ होता आणि ह्यांना हे एकटेच आहेत. मग नंतर घरचे वगैरे म्हणले नको जाऊन दे, आमचे पण घरचे बोलले नको पुढे रिस्क नको काय. नंतर मग हे घरच्यांना बोलले, मला वहिनी म्हणजे सूर्यकथाही होत्या आणि माझी म्हणजे फ्रेंड होती कॉलेजमध्ये मौना वगैरे, ते त्यांना पण मध्ये केला. मग त्यांनी सपोर्ट केला, घरच्यांना समजवलं पत्रिका वगैरे काय नसतं असं वगैरे. मग झालं दोन्ही कुटुंब म्हणजे प्रॉब्लेम काय नव्हता, फक्त पत्रिकामुळेच त्यांना प्रॉब्लेम होता. मग डायरेक्ट पत्रिकाच छापली वाटते. बरं बरं, तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. आता तर सगळं व्यवस्थित आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. दोन्ही कुटुंब आनंदात आहेत आणि अशा वेळेला या आनंदाच्या क्षणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. एक रुपया कुठेतरी आहे तो मिळाला पाहिजे. सगळे मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. द्या 20 रुपये. 2000 रुपये. अभिनंदन. आता बघा दोनच संधी आहेत. शंभर रुपये. आता एकच संधी आहे. बदलायचंय? नाही. ह्यानं विचारूया काय हे बदलायचंय. 1 रुपया. 2121 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. आता तुमच्या सासूबाई सून चांगली आमची म्हणजे हो, पण तुम्हाला अंदाज आला होता कधी असं काही सुरू आहे? असं कधीच नाही. नाही मुलाच्या वागण्यात काय बदल? माहिती झालं घरी आम्हाला तेव्हा माहिती पडलं की असं. पण जराही तुम्हाला संशय नाही आला? संशय नाही. नाही लव्ह मॅरेज करेल असं मुलगा वाटलं होतं का तुम्हाला? नाही ना, असं कधीच नव्हतं. पण आणली ती चांगली आणली ना? चांगली. हो ना, ती चांगलीच आहे. सुनबाई चांगलीच असते. पण काय चांगलं आहे त्याच्यात? कुठला गुण चांगला वाटतो तुम्हाला? सगळं करते. हो, घरात सगळं. जेव्हा मुलाने ही गोष्ट सांगितली तुम्हाला तेव्हा काय वाटलं? काय नाही, आता ते नाव विचारलं सगळं. ते वर्गमित्राचे माझी पण. अच्छा. तर म्हणलं ते होऊन जाईल म्हणलं. हो का? मग मी जाऊन विचार केलं. खरं? वा वा वा, छान. आई करेल. काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं आता?
काय नाही, जावे शांत आहेत आमचे. शांत आहेत हो. पहिला गुण बरा निवडला ना मुलीने. पण तुम्हाला तुम्हालाही काही अंदाज आला नव्हता? नाही, काहीच कल्पना नव्हती. तुम्हाला जेव्हा मुलीने सांगितलं तेव्हाच समजलं? मग काय तेव्हा काय धक्का बसला? नाही काय नाही, आम्ही आमचे नाते पण होते, म्हणजे नाते संबंध पण होते, त्यामुळे मग बोलवलं त्यांनी. कसं आहे आता जावं? एकदम नाही व्यवस्थित शांत आहे आमचा स्वभाव. सांग, खुश आहात ना तुम्ही? स्वभाव एकदम छान, एकदम मन मोकळे, एकदम बोलते व्यवस्थित. व्यवस्थित बोलतात सर. आमच्या दोन्ही घराशी एकदम चांगले संबंध. पण मुलगी सुखात आहे? हो एकदम सुखात. रोज फोन, रोज ते पण येतात सोडायला, 8 दिवसांनी येतात दोघंही. अरे वा, भेटून जातात. मग एकदम चांगले हो ना. मुलगी एकदम हसते आहे, आनंदात आहे, हो की नाही? हो आनंदात आहे. आणि जावई? जावई पण आनंद. आता हसला जावई. अजून कोण बोलणार असतील या दोघांविषयी तर सांगा. वहिणी खूप छान आहे, अगदी गोड स्वभाव आहे, नेहमी हसरा चेहरा आहे. फक्त एकच अपेक्षा आहे की माझ्या नाणीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजेत. आणि देते ती, नाही असं नाही, पण जर समजा कधी ती बाहेर गेली, नाणीची तब्येत कधी खराब असेल, तर त्यासाठी तिनं की घरी जास्त राहावं, असं एवढीच अपेक्षा. आम्ही एकत्रच होतो कॉलेजमध्ये, शाळेमध्ये एकाच क्लासमध्ये होतो. खूप छान आहे, स्वभावाला पण खूप छान आहे, हसत. लग्नही आम्हीच जमवलंय. आम्हीच होतो मध्यस्थी. ह्यास्त्या जबाबदार सगळ्या हळूहळू बाहेर येत आहेत. पण तुमच्या ग्रुपमध्ये माहिती होतं सगळ्यांना? ग्रुपमध्ये माहिती होतं आणि मलाही माहिती होतं. ह्या मोठ्या जाऊ भाई आहेत, त्यांनाही माहिती होतं, त्यांना नंतर कळालं, मला आधी माहिती होतं. मग आम्ही दोघींनीच घरी जाऊन विचारलं. बरोबर. आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? क्षमा मागायची तर मी माझ्या आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची मागेल, कारण की त्यांनी मला सासू सासऱ्यांनी सांभाळून घेतलं. आणि आई वडिलांना तर मी सतत त्रास देत आले, त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, त्यामुळं त्यांची क्षमा मागते. आणि थँक्यू बोलायचं असेल तर मी पूर्ण केदारी परिवाराला बोलेल, कारण की त्यांनी मला एवढं म्हणजे प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला आहे, सगळ्या ह्याच्यात म्हणजे सर्वजण चांगले आहेत, त्यामुळं मला थँक्यू बोलायचं असेल तर मी त्यांना बोलेल. तुम्ही? क्षमा मागायचं म्हणजे आई वडील त्यांनाच मागेल, की त्यांना बोललो की अशी अशी मुलगी आहे, म्हणजे त्यांचे पण अपेक्षा असतील किंवा ते काही झालं नाही, पण त्यांनी ते केलं. आणि धन्यवाद म्हणायचं तर वहिनींचा, धन्यवाद आणि पूर्ण फॅमिली जे सपोर्ट करते. व्हेरी गुड. वा वा, चला धन्यवाद झाले, क्षमा मागून झाली. आता बघूया सगळे मिळून बक्षिसं मिळवून देतात का. या ठिकाणी 3 बाऊल ठेवलेले आहेत, ते चिठ्ठीमधलं जी काही ॲक्शन आहे ती करायची, अभिनय करायचा आणि तुम्ही ओळखायचं. चित्रपटाचं नाव आहे, तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं, ते अभिनय करणार दोघे मिळून. पैसा, पावसा, खरं काय आहे? अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. दुसरी चिठ्ठी, आता गाणं ओळखायचं. बोलू नका. म्हणा म्हणा. मनोधान वाऱ्याचे तुझ पावसाचे, का होते बेबानसे गहिवरले. मनोधान वाऱ्याचे पुरे पुरे. मी दोघे वेगळं वेगळं मन, इथं कुठं मन असतं? थांबा, यानं विचारूया मन कुठे असतं, कुठे? तुमचं काय म्हणणं आहे? घरात बसलेल्या प्रत्येकाने मन शोधा कुठे आहे. मी पण विसरलो मन कुठे आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आता मन नाही म्हण ओळखा. घ्या. म्हण आहे म्हण, मन नाही. बोलू नका. न ओठांची हालचाल करता अभिनय करा. <तो दिन्ति। laughs>
तेच केलं तुम्ही दोघांनी. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, या दोघां परत मन आलं. ऐकावे जगनाचे, करावे मनाचे. झी मराठी कडून ही भेट असतो तुमच्यासाठी. अपेक्षा सांगा तीन. बरं बाबा सांगा तुम्ही तुमच्या तीन अपेक्षा सांगा. माझी पहिली अपेक्षा म्हणजे हिला राग लगेच येतो, खूप राग होते मुलाला पण अजून ओरडते खूप, तर तो राग कमी केला कमी करावा. माऊली कधीपासून? आत्तापासून. ज्या स्पीडने बोलले त्या स्पीडने काय होणार, पण वहिनी जरा राग कमी करावा. इतकं छान हसरं घर आहे, आनंदात आहे, ते लेकरू पण हसेनासं झालंय बघा. धसका घेतलाय त्यांनी, बघा त्याचं काय झालंय, हसायला लागला माझ्या वाक्यावर. हे सुद्धा आज हसले, परत कधी हसतील मला माहित नाही. वहिनी राग कमी होईल नक्की. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा आहे की अशी जशी आहे पहिल्या तशीच राहा, म्हणजे चेंज नको होऊ. बरोबर, म्हणजे चिडत राहा. म्हणजे चिडत नाही, म्हणजे पहिला जो स्वभाव होता तिचा तशीच राहा, म्हणजे याच्या पुढे अजून रागवत नके. म्हणजे असं स्वभाव नको, स्वभाव बदलू नये. बदल काय होत आहे तशीच राहील. आता आहे तशी नाही, रोज चांगली राहा. तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा म्हणजे कुठं असं बाहेर गेलो तर तिचं आपण फोटो काढतो, तिचं कसं व्हिडिओ काढायला सांगते, भेटेल त्याला व्हिडिओ काढायला सांगते. ते मला अपेक्षा की ते तिने माहिती आणि ते करून व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून देते. त्या तुमचं म्हणणं आहे की तिने व्हिडिओ काढायला सतत सांगू नये तुम्हाला, म्हणजे कॅमेरामन करून टाकायला येतो. म्हणजे मला नाही, दुसरं कोणालाही सांगते की आमच्या दोघांचे व्हिडिओ काढ. रस्त्यावर जाणार आहे ना, हे काय आहे नवीन तंत्र आपलं व्हिडिओचं? स्टेटसला टाकेलच काही नसतं. अरे मोबाईल आहे का कोणाकडे? तुमच्याकडे मोबाईल आहे? समोर बघा. ठीक आहे, हा स्टेटस साठी व्हिडिओ करायला लावू नका आता. तुमच्या तीन अपेक्षा सांगा. त्यांनी माझं सगळं ऐकलं पाहिजे. अजून म्हणजे यापेक्षा ऐकायचं म्हणजे काय करायचं सांगा जरा. म्हणजे त्यांना सुट्टीच्या दिवशी उठा, हे करा, ते करा, खूप सांगावं लागतं. ऐकत नाही. सुट्टीचा दिवस त्यांचा एकदम म्हणजे झोपूनच असतो. ते मला असं आराम करतो म्हणजे त्याच्यामुळे चिडचिड होते, कळलं का तुम्हाला? जरा लवकर उठा. दुसरी अपेक्षा? सुट्टीच्या दिवशी बाहेर नेलं पाहिजे. कधी कधी नेतो पण आता जेव्हा रोज सुट्टी असेल तर कधी देणार? सुट्टी असेल तेव्हा. हो नक्की नक्की. पण एकच अट आहे, तिकडे गेल्यावर फोटो काढायला सांगून त्याच्यामुळे ते झोपून राहतात घरात. तिसरी अपेक्षा? आणि जरा म्हणजे ते माझ्याशी आणि घरात खूप बोलतात, जरा लोकांना पण करायला पाहिजे, ते किती बोलतात, किती मस्ती करतात, सगळ्यांना ते शांत वाटतात. मग उद्यापासून काय करणं अपेक्षित आहे? बोललं पाहिजे लोकांशी. बोललं पाहिजे का हो, जरा बोला ना सगळ्यांशी. कधी बोलायला? आजपासूनच बोले. हा सुरुवात करा भाऊ, कसं बोलणार दाखवा. कसं आहे, बरं आहे ना सगळं? व्हेरी गुड. वा वा वा, रस्त्यात इथून बाहेर पडलो दिसले काका. काय काका, बरं आहे ना? आजपासून सुरुवात. शुभेच्छा तुम्हाला. चालेल ना माऊली, नंतर सांगू नका, फारच बोलता तुम्ही यांच्या त्यांच्याशी. दोघांची इच्छा पूर्ण हो, दोन्ही कुटुंब हसतायत, आनंदात राहत आहेत, यांना शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वहिनींना कथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपतो आहे, पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.